करायला ऐकता येईल. या प्रवासामध्ये अनेक वेळा समाजवाईक प्रत्येकावरती अटॅक करण्यात येतो. त्या पद्धतीनेच गेल्या 8 दिवसामध्ये प्रत्येक समाजाची बंगल्यावरती मीटिंग बोलवायची, त्यांना बोलवायचं आणि त्या समाजातील युवकांना टार्गेट करायचा असा एक विषय चाललेला होता. त्यांचं काम आहे, त्यांनी केलंच पाहिजे. काही समाजाची मंडळी तिथे जातात, त्यांच्याबरोबर जे काही समाजाची लोक गेली असतील त्यांच्याबद्दल देखील म्हणणं नाही. प्रत्येकाला वैयक्तिक मत आहे, त्याने त्याचं त्याचं काम केलं पाहिजे, या मताचा मी आहे. पण काम करत असताना मित्रांनो, समाजातील दुसऱ्या लोकांना टार्गेट करायचं आणि ते देखील आपल्या शरीरासारखे बेशरम आहेत असं समजायचं, हे चुकीचं आहे. इथं बोलून ज्या 4-5 लोकांचं नाव घेण्यात आलं, मी त्यांचं नाव घेणार नव्हतो मित्रांनो, पण त्यांनी आमचं नाव घेतलंय म्हणून त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे. जर आपण त्यांना उत्तर दिलं नाही तर त्यांनी आपल्याविषयी जे मतं मांडली आहेत ती आपल्याला मान्य आहेत असा त्याचा अर्थ होतो, म्हणून उत्तर देणं गरजेचं आहे. तर त्यांनी केवळ अप्पा असतील, राजू अण्णा असतील, चंदनाबा असतील, गोपाल वकील असतील आणि मोहन पाटील असतील, या सर्वांच्या विषयी असं सांगितलं की मैंने उनका क्या बिगड़ा है जो हमारे विरोध में. त्याच्यात त्यांनी 2-4 विषय अजून असे मांडले मित्रांनो, की मी राजू अण्णा मी जे 2-400 मतांनी निवडून आलेलो आहोत, हे 2-400 मतं देखील ते आम्हाला मिळू दिले नसते त्यांनी, म्हणजे आम्ही जे निवडून आलो आहोत त्यांच्या कृपेने निवडून आलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मला त्यांना विचारायचंय, माझ्या विरुद्ध ज्या प्रसंगाजींना त्यांनी उभं केलं होतं, मग त्यांना धोका द्यायचा होता का हो तुम्हाला? राजू अण्णांच्या विरुद्ध जे बारकुणांना उभे होते त्यांना धोका द्यायचा होता हो आपल्याला? हे तर आपलीच माणसं होती, म्हणजे तुम्ही आपल्या माणसांना देखील धोका देतात का? त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व शहराने त्यांच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. मित्र, जे काही 10-20 स्वाभिमानी लोक आहेत शहरामध्ये, ते प्रत्येक समाजामध्ये आहेत, ते फक्त राजपुतांमध्ये नाही, पाटीलांमध्ये नाही, माळ्यांमध्ये नाही, तर आपले जे सर्व समाज आहेत, जे आपण ज्या लोकांमध्ये राहतो आपण, तो सर्व समाज या मताचे आम्ही आहोत. तर स्वाभिमानी लोक सर्व समाजांमध्ये आहेत मित्रांनो, ज्यांनी गाण ठेवला असेल तो त्यांचा प्रश्न. त्यांनी सांगितलं आम्ही त्यांचं काय बिघडवलं, तर मी त्यांना थोडं मागे घेऊन जातो मित्रांनो. कदाचित त्यांना आठवणी पडलेल्या असतील, या गोष्टी मी आतापर्यंत कोणाशी बोललो नाही, कोणाशी शेअर केलं नाही, पण आपल्याशी करायचे आहेत त्या आणि ते करणं गरजेचं आहे. इथं दिलीप कुमारांची सभा होती मित्रांनो, तो सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की आम्ही कोणतीही केस करणार नाही, काही करणार नाही वगैरे वगैरे. ते सांगतात ना राजपुतांचं काय बिघडवलं नाही असं. तर त्यावेळेस त्यांनी चंदनाबा, राजू अण्णा आणि बबन चौधरींचं नाव घेतलं. त्याच्यातून बबन चौधरींचं नाव त्यांनी काढून घेतलं मित्रांनो. कदाचित त्यांना माहिती होतं की 10-20 वर्षानंतर आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, बबन बरोबर राहावं लागेल असं. तर तिथं फक्त 2 राजपुतांची नावं राहू दिले, त्याच्यात एक मी होतो आणि मानव एकता पार्टीचे त्या काळी जे जितू टेलर होते आणि आजचे राजे सुभाषसिंग जमादार यांच्यावरती केस केली मित्रांनो. मी सर्व मित्रांना याच्यासाठी ही गोष्ट सांगतोय की प्रत्येक जण म्हणतो की तुमचं काय दुखावलं गेलं, तुमचं काय वाईट. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये स्टॉप सिलेक्शन कमिशन, जे शिकलेले असतील ज्यांना बऱ्याचशा लोकांना माहिती आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन काय असतं, तर त्याची एक एक्झाम पास झालो होतो मी. क्लास 2 ची एक्झाम असते,
मी कोणाबरोबर ही गोष्ट शेअर केली नाही, तुमच्या बरोबर करतो मित्रांनो, ते सांगणं देखील गरजेचं आहे की लोक नुकसान किती करतात बाबा असं म्हणून। तर त्यांनी माझ्यावरती केस केली। गेल्या 5 वर्षामध्ये ती केस चालू असताना डॉक्टर साहेब मी एक बार गेलो, मी 5 झालेला जो क्लास 2 अधिकारी कुठेतरी राहिलो असतो मी आज तुमच्या शिरपूरचा, तुमच्या समाजाचा किंवा ज्या सर्व समाजांचा, तो आज मी यांच्या बरोबर याच्याकरता आहे। मी दुसरा मार्ग स्वीकारला, सेवा नाही झाली तर समाजसेवा करायची वो आपल्याला आपण। आणि हे लोक म्हणतात आम्ही तुमचं काय वाईट केलं, का अजून काय वाईट करू शकले असते तुम्ही आमचं, अजून काय वाईट करायची इच्छा होती तुम्हाला? शिरपूरकरांनी जे निवडून दिलं, शिरपूरकरांनी जे आम्हाला निवडून दिलं, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी आम्हाला मदत केली होती तर लागली तर 2 महिन्यांनी त्यांनी आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यासाठी, डिस्क्वालिफाय म्हणजे नगरसेवक पद रद्द करण्याकरता कोर्टामध्ये आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। आयपीएस सर्व शिरपूर तालुक्याला माहिती, मग हे कोणतं प्रेम आहे आपलं? अगोदर तर तुम्ही आम्हाला निवडायला मदत करतात आणि लगेच 2 महिन्यांनी तुम्हाला आम्हाला डिस्क्वालिफाय करण्यासाठी लोकांनी तुम्ही जिल्हा अधिकारी पासून तर हायकोर्टापर्यंत आम्हाला सगळ्यांना ओढलं। आज जे माझे जे काही 2-4 मित्र त्यांच्या बरोबर आहेत ते देखील यावेळेस माझ्या बरोबर होते की ते देखील डिस्क्वालिफाय झाले असते, मला म्हणायचं नाही। त्यांचा पक्ष असेल, त्यांचं काय असेल, तर त्यांनी ते पाळावं। सर्वसामान्य माणूस जो आमच्याकडे बघत होता, मी अगोदरच सांगितलं, समाज या अर्थाचा अर्थ, शब्दाचा अर्थ माझ्यासाठी हा आहे की सर्व समाज ज्यांच्यामध्ये आपण राहतो तो समाज, त्या समाजाचे आम्ही प्रतिनिधी। तर या लोकांनी या पद्धतीने आम्हाला मांडलं।